म्यूट कर दिया प्लीज। ओके, वेब सर्विस इज द सर्विस दैट अवेलेबल ओवर द नेटवर्क और इंटरनेट। मतलब एक वेब सर्विस दैट अवेलेबल ऑन नेटवर्क। सो म्हणजे वेब सर्विस इन सिंपल टर्म मध्ये जर सांगायचं म्हणलं तर ज्या काही आपल्याला आपण प्रोग्रामिंग करतो तर त्यावेळी ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला लागतात, फॉर एक्झाम्पल मी एखादं ऍप्लिकेशन बनवतोय आणि त्यामध्ये मला कॅल्क्युलेटर लागतो आणि कॅल्क्युलेटर एखाद्या एक्स वाय झेड पर्सनने बनवून ठेवलाय ऑलरेडी, आता तो मला युज करायचा आहे, तर ते युज करण्यासाठी मी त्याशी कसं कम्युनिकेट करणार? तर थ्रू वेब सर्व्हिस आपण ते कम्युनिकेशन करू शकतो। सो इट इज द सिम्पल टर्म वेब सर्व्हिसेस। आता त्याची डेफिनेशन इथे दिली, वेब सर्व्हिस इज अ सेल्फ डिस्क्रायबिंग सेल्फ कंटेंट सॉफ्टवेअर मॉड्यूल अवेलेबल वाय नेटवर्क such as internet which complete tasks and conducts transaction on behalf of user or application। तर हे वेब सर्व्हिस नथिंग बट एक सॉफ्टवेअर आहे ज्याचं स्वतःचं काही मिनिंग आहे। ज्याला समजा जर मी कॅल्क्युलेटरसाठी वेब सर्व्हिस एखादी क्रिएट केली तर त्याचं त्या रिलेटेडच नाव असणार। सो ही सेल्फ डिस्क्राईब सेल्फ कंटेंट आणि ही सगळ्यांसाठी अवेलेबल आहे थ्रू नेटवर्क। आता सपोज जर एखाद्याला ही वेब सर्व्हिस यूज करायची तर तो वेब सर्व्हिस कॉल करेल आणि ज्यावेळी तो वेब सर्व्हिस कॉल करेल त्यावेळी त्याला ती वेब सर्व्हिस यूज करता येईल। ठीक आहे, तर त्याला ती अवेलेबल कशी होणार? आता सगळेजण इंटरनेट यूज करतात, थ्रू इंटरनेट त्याला ती अवेलेबल होती, त्याचा प्रोग्रामिंग किंवा जो काही डेटा ती फेच करते तर तो डेटा तिथं अवेलेबल होतो। विच कम्प्लीट द टास्क अँड कंडक्ट ट्रान्झॅक्शन ऑन बिहाफ ऑफ द युजर ऑर द ऍप्लिकेशन। तर तो डेटा जो काय येतोय जो पर्टिक्युलर क्लायंटला लागतोय तर ऑन बिहाफ ऑफ युजर वेब सर्व्हिस विल वर्क हियर। तर वेब सर्व्हिस तिथं काम करतं युजरच्या ऐवजी। आता त्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल हॉटेलचं घेतलेलं, हे खूप वेळा मी सांगून झालं तरी पण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की सपोज तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलाय तर हॉटेलमध्ये तुम्ही चांगल्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलला गेलाय, तुम्ही तुमचं टेबल बुक केलं, टेबलवर तुम्ही बसला, त्यानंतर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही किचनपर्यंत जात नाही, बरोबर ना? तर काय होतं तर तुमच्यापर्यंत वेटर येतो आणि तो वेटर काय करतो की तुमच्याकडून ऑर्डर घेतो। म्हणजे तुम्हाला काय सर्व्हिस कुठनं पाहिजे, किचनमधनं पाहिजे तुम्हाला सर्व्हिस, पण त्यासाठी तुम्हाला उठून जाऊन किचनमध्ये जायची गरज नाही आहे। तर तुम्ही काय करता, जो काही पर्सन आहे तर पर्टिक्युलर पर्सनला सांगतो की माझी ही ऑर्डर आहे, मग तो पर्सन काय करतो तुमच्याकडून ऑर्डर लिहून घेतो आणि तो त्या शेफकडे जातो आणि त्याला सांगतो की ही ऑर्डर आहे आणि तो काय करतो ऑर्डर रेडी करतो आणि ती काय करतो पुन्हा वेटरला कॉल करतो, वेटर ती ऑर्डर घेऊन तुम्हाला सर्व्ह करतो। इतकी सिम्पल प्रोसेस आहे। आता हेच आपण वेब सर्व्हिसच्या ह्याच्यामधनं विचार केला तर तुम्ही गेलाय हॉटेलमध्ये, तुम्हाला काहीतरी सर्व्हिस पाहिजे, तर तुम्ही कोण आहे? तर तुम्ही क्लायंट आहे की ज्याला काहीतरी सर्व्हिस हवी आणि ती तुम्हाला कम्युनिकेट कुणाशी करायचं आहे तर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे तो शेफ आहे जो तुम्हाला सर्व्हिस देणार आहे, ज्याच्याकडे सर्व्हिसेस आहेत, पण तुम्ही डायरेक्टली त्याशी कम्युनिकेट करू शकत नाही आणि हे कम्युनिकेशन करण्यासाठी वेब सर्व्हिस गरज आहे। वेब सर्व्हिस काय करतो, तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे वेब त्या रिलेटेड ज्या काय वेब सर्व्हिस आहेत त्या फाइंड आउट करतो आणि तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो। तर हा नथिंग बट द मेडिएटर आहे बिटवीन द क्लायंट अँड युजर। आता जनरली कसं होतं बघा की क्लायंट असतो, ज्यावेळी आपल्याला काही कम्युनिकेशन करायचं आहे तर त्यासाठी काय लागतो, आता तुम्ही काय करता गुगलवर जाता, गुगलवर एखादं तुम्हाला काही सर्च करायचं आहे तर तुम्ही काय करता तो कीवर्ड टाकता आणि सर्चवर हे करता, तर तुम्हाला नंबर ऑफ वेबसाईट दिसतात। तर समजा त्यातली समजा मला फेसबुकला लॉग इन करायचं आहे तर मी काय करतो फेसबुकवर क्लिक करतो आणि फेसबुकला रिडायरेक्ट करतो। आता हे कम्युनिकेशन कसं आहे, वन टू वन आहे, बरोबर ना? म्हणजे क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो की मला ही वेबसाईट बघायची फेसबुकच्या, तो फेसबुकच्या वेबसाईटला रिक्वेस्ट पाठवतो आणि मग फेसबुक काय करतो रिस्पॉन्समध्ये तो डेटा पाठवतो, तो आपल्या वेब ब्राउझरवर दिसतो। पण ऍट अ टाइम जर मला दोन तीन पेजेसला जर ऍक्सेस करायचं आहे, दोन तीन वेबसाईट ऍट अ टाइम मला ऍक्सेस करायचं आहे तर मी इट्स नॉट पॉसिबल, पण त्यावेळी मला वेब सर्व्हिसच यूज करायला लागेल। आता इथं बघा वेब सर्व्हिस जो काही पर्सन आहे तो कम्युनिकेट करतो। आता तुम्ही याच केसमध्ये तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट किचनमध्ये जाईन आणि माझी काय ऑर्डर आहे ते यायला सांगेन, जो कोण शेफ आहे किंवा जो कुक आहे तर त्याला सांगेल डायरेक्ट ऑर्डर आणि तो काय माझी ऑर्डर बनवेल, ज्यावेळी बनवून होईल त्यावेळी मला हात मारेल, मग मी ती ऑर्डर घेईन। पण या केसमध्ये सपोज जर तुम्हाला वेगळी भाषा येते आणि त्या शेफला वेगळी भाषा येते तर यू कॅनॉट कम्युनिकेट विथ इच अदर, राईट? तर तुमचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही कारण की तुमच्या दोघांचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहे। सेम जर मी ASP.NET मध्ये ऍप्लिकेशन बनवतोय आणि मला जी काय वेब सर्व्हिस यूज करायची ती वेब सर्व्हिस समजा जावा प्रोग्रामिंग मध्ये बनलेली आहे तर मग आमचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही। मग त्यासाठी काय लागतो तर एक मेडिएटर लागतो ज्याला दोन्ही भाषा येतात, म्हणजे त्याला ASP.NET पण माहिती आणि त्याला जावा पण माहिती, तर तो बरोबर कन्वर्जन करून काय करतो तो मेसेज दोघांना पण पास करतो। आता हा रोल आहे वेब सर्व्हिसचा। हे समजलं समजलं तुम्हाला वेब सर्व्हिसचा कन्सेप्ट? ओके, इथं बघा क्लायंट आणि सर्व्हर। हॅलो, हा दामिनी बोल।
आवाज क्लियर येत नाही. हाँ सर समजलं. ओके ओके काय प्रॉब्लेम असेल तर सांगा तुम्ही फक्त. हो ओके ओके. आता इथं बघा क्लायंट आणि सर्व्हर दोघं आहेत. क्लायंट काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो सर्व्हरला आणि सर्व्हर तो प्रोव्हाइड करतो. ते सिम्पल थीम आहे की ज्यावेळी क्लायंटला काय गरज असते, समजा एखादा पेज त्याला व्ह्यू करायचा, फॉर एक्झाम्पल त्याला जीमेल ओपन करायचं, तर तो काय जीमेलची रिक्वेस्ट पाठवतो आणि सर्व्हरकडून रिस्पॉन्स होतो. हे सिम्पल थीम आहे. तिथं वेब सर्व्हिसचा काही रोल नाही आहे. तिथं क्लायंट रिक्वेस्ट पाठवतो आणि सर्व्हर आहे तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आता यासाठी आपण बघा मेक माय ट्रिपचं एक्झाम्पल घेतलं होतं. मेक माय ट्रिप तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळी एखादी फ्लाईट बुक करतो तर आपण लाईव्ह यूज बघू ते कशा पद्धतीनं होतं. आता मी काय करतो, एक ब्राउझर ओपन करतो. इथं इथं ऑलरेडी ओपन आहे. आणि समजा इथं मी काय केलं, गुगलवर गेलो आणि मग इथं मी मेसेज टाकला बुक माय फ्लाईट. समजा त्या बाकी सगळ्या ऍडव्हर्टाईज आहेत. समजा मी यात्रा डॉट कॉम वर गेलो. आता इथं काय येतं मला, इथं माझं सोर्स लोकेशन येतं आणि इथं डेस्टिनेशन येतं. फॉर एक्झाम्पल मला दिल्लीपासूनच जायचं आहे, कुठं मुंबईला जायचं आणि फ्लाईट आहे 8 ऑगस्टची मला बुक करायची. आज 7 ऑगस्ट आहे, बरोबर ना. उद्याची फ्लाईट बुक करायची. आणि आता इथं मी काय करतो, सर्च फ्लाईट वर क्लिक करतो. सर्च फ्लाईट क्लिक केल्यानंतर बघा, विस्तारा, एअर इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, हे सगळे दिसतंय तुम्हाला. गो एअर, स्पाईस जेट, एवढे सगळे काय आहेत, सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत. त्यांच्या थ्रू आपण काय करू शकतो, बुकिंग करू शकतो. आता ही यात्रा डॉट कॉम काय करतं, तर तो वेब सर्व्हिस कॉल करतो. आणि हे वेब सर्व्हिस काय करतं, तो विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, त्यानंतर गो एअर, स्पाईस जेट, या सगळ्यांशी ते कम्युनिकेट करतो. आणि त्यांच्यातनं जो काही डेटा आहे तो डेटा म्हणजे क्यूरी रन करून डेटा फेच करतो आणि तो फेच केलेला डेटा आपल्या ब्राउझरवर पुटअप करतो. समजते तुम्हाला? तर इथं काय होतं, एक वेब सर्व्हिस आहे. आता समजा जर मी क्लायंट आणि सर्व्हर कम्युनिकेशन थ्रू केलं तर काय करणार आहे क्लायंट, क्लायंट रिक्वेस्ट पाठवणार आहे. आता तो सर्व्हर समजा कुठला इंडिगोचा आहे तर तो फक्त इंडिगोच्या फ्लाईट दाखवेल, तो गोएअरचे किंवा स्पाईस जेटचे नाही दाखवणार, बरोबर ना. तर या एक्झाम्पलमध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कम्युनिकेशन करायला लागतं आणि त्यासाठी वेब सर्व्हर युजफुल आहे. नाहीतर समजा क्लायंट आणि सर्व्हर जर फक्त कम्युनिकेशन ठेवलं तर तो फक्त एकाशीच कम्युनिकेट करू शकतो ऍट अ टाइम. पण वेब सर्व्हिस काय करतो, ऍट अ टाइम सगळ्यांशी कम्युनिकेशन करतो, तिथला डेटा फेच करतो आणि तो आपल्या प्रॉपर एचटीएमएल फॉर्मॅटमध्ये आपल्या वेबसाईटवर पुटअप करतो. एवढं काम वेब सर्व्हिस करतो. बघूया पुन्हा प्रेझेंटेशन. आता इथं आपण मेक यात्राच्या मेक माय ट्रिपचं एक्झाम्पल घेतलं. आता आपण काय करतो, फ्लाईट बुक साठी आपण काय केलं, सोर्स अँड डेस्टिनेशन टाकलं, त्यानंतर आपण कुठली डेट आहे ती डेट आपण चूज केली आणि आपण काय केलं, सिम्पल सर्चवर क्लिक केलं, तर एवढ्या सगळ्याचा डेटा मला माझ्या वेब पेजवर डिस्प्ले झाला. तर हे सगळं वेब सर्व्हिसमुळे पॉसिबल आहे. हिअर हा डेटा घेऊन यायचं काम कोण करतं, तर वेब सर्व्हिस परफॉर्म करतं. ओके, सेम आपण ट्रॅव्हल एजन्सीचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. एखादी मला ट्रिप बुक करायची आहे तर मी काय टाकतो, त्यामध्ये फक्त माझं डेस्टिनेशन टाकतो. आता त्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी माझं समजा एअरलाईनचं बुकिंग करायचं आहे, तिथं राहण्यासाठी माझं हॉटेलचं बुकिंग करायचं आहे आणि पेमेंटसाठी मला कॅश, क्रेडिट काय असेल तर त्या फॅसिलिटीचं मला बुकिंग करायचं आहे. तर हे सगळं कोण करतं, तर ट्रॅव्हल सर्व्हिसवाले करतात. ते ॲट अ टाइम एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करत राहतात. मग ते कसं करतात, तर इथं हे वेब सर्व्हिस यूज करतात आणि जो काही डेटा आहे तो क्लायंट ॲप्लिकेशनवर पुटअप करतात. त्यामुळे आपल्याला दिसताना काय दिसतं, की मी ट्रॅव्हल बुकिंग करताना मला पहिल्यांदा एअरलाईनचं तिकीट बुकचं दिसेल, त्याच्या ते एकदा बुक झालं, मी नेक्स्ट क्लिक केला तर मग हॉटेल कुठलं हवं आहे त्याचं मी बुकिंग करेल आणि त्याच्यानंतर मग पेमेंटसाठी मी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेटची जी काही सर्व्हिस आहे तर ती प्रोव्हाइड करेल. तर हे सगळे ऍप्लिकेशन म्हणजे हे आता ह्याचा वेगळा सर्व्हर आहे. एअरलाईन तिकीट बुक करायला वेगळा आपल्याला सर्व्हर लागेल, हॉटेलचं बुक करायला वेगळा सर्व्हर लागेल. हे सगळ्या वेगळ्या वेबसाईट आहेत आणि हा वेबसाईटचा डेटा वेगवेगळ्या सर्व्हरवर आहे. तर ट्रॅव्हल सर्व्हिस ॲट अ टाइम सगळ्यांशी कम्युनिकेट करू शकणार नाही. त्यासाठी त्यांना काय लागेल, वेब सर्व्हिस लागेल आणि ते थ्रू वेब सर्व्हिस ते काय एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करतील. जो काय डेटा आहे ते क्लायंट ॲपवर पुटअप करतील. ठीक आहे, तर त्यानंतर बघा हे ट्रॅव्हल एजन्सीचं एक्झाम्पल झालं. आता नेक्स्ट पॉईंट आहे की त्याचं वर्किंग कसं होतं. आता हा एक क्लायंट आहे जो काय सर्व्हिस कन्झ्युमर, ह्याला आपण सर्व्हिस कन्झ्युमर पण म्हणतो, की ज्याला सर्व्हिस काय आहे ती हवी आहे आणि कुणाकडून हवी आहे तर या सर्व्हरकडून हवी आहे. हा सर्व्हर काय आहे तर सर्व्हिस प्रोव्हायडर, हा प्रोव्हाइड करणार. तर हा काय करतो, फर्स्ट हा रिक्वेस्ट पाठवतो आणि हा रिस्पॉन्स करतो. आता हा रिस्पॉन्स करायच्या आधी तर वेब सर्व्हिस काय करतो, कॉल करतो आणि त्या पर्टिक्युलर वेब सर्व्हिसचा डेटा
जो काही फेच झालेला डेटा आहे तो या क्लायंट मशीनवर पुटअप करतो. आता हे वेब सर्व्हिसचे कम्युनिकेशन करण्यासाठी त्याला काहीतरी मीडियम लागेल आणि फॉरवर्ड लागेल. आता यावेळी पण एक सिम्पल एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला फोनचं. आता ज्यावेळी आपण काय करतो फोन थ्रू कम्युनिकेट करत असतो तर त्यावेळी आता मला एखाद्याला फोन लावायचा आहे तर मी समजा नंबर डायल केला फोन लागला त्यावेळी काय होतं कनेक्शन एस्टॅब्लिश होतं. तर त्यासाठी मी मीडियम काय वापरला फोन वापरला की युझिंग फोन आय कॅन कम्युनिकेट विथ माय फ्रेंड. आणि त्यासाठी एक फॉर्मॅट लागतो की आम्हाला दोघांना पण एक कॉमन लँग्वेज यायला लागते दॅट इज नथिंग बट द फॉर्मॅट अँड एक्सएमएल अँड जेसॉन. सर वेब सर्व्हिससाठी आपल्याला एक मीडियम लागतं आणि तो म्हणजे आपण प्रोटोकॉल यूज करतो डेटा सेंडसाठी आणि रिसिव्हसाठी. तर तो कुठल्या प्रोटोकॉल थ्रू तर HTTP किंवा इंटरनेट ज्याला म्हणतो आपण. आज आपण बघा कुठल्या वेबसाईटला जायचं असेल तर आपण HTTP प्रोटोकॉल यूज करतो आणि तो फॉर्मॅट म्हणजे लँग्वेज कुठली यूज करतो XML आणि जेसॉन. आता यामुळे काय होतं XML पार्स कुठलाही ब्राउझर करू शकतो. कुठेही आपण XML चा डेटा दिला तर तो HTML कन्वर्ट होऊन पार्स करून तो आपल्याला डिस्प्ले करू शकतो HTML फॉर्मॅटमध्ये. आणि जेसॉन पण एक नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्यामध्ये की आणि KM च्या थ्रू आपल्याला डेटा डिस्प्ले होऊ शकतो. तर हे वर्किंग होतं वेब सर्व्हिसचं त्या पद्धतीने पर्टिक्युलर यूज करतो. थोडं समजलं असेल तर आपण नेक्स्ट पॉईंट बघू टाइप्स ऑफ वेब सर्व्हिसेस. बेसिकली दोन टाइप्स आहेत वेब सर्व्हिसेस. एक आहे फॉर सिम्पल वेब सर्व्हिस आणि सेकंड आहे कॉम्प्लेक्स वेब सर्व्हिस. सिम्पल वेब सर्व्हिस मध्ये आपण काय करतो की जी काय आपली ही आता जनरली सोप प्रोटोकॉल याच्यामध्ये यूज केला जातो. यामध्ये रिक्वेस्ट येते आणि त्याला रिस्पॉन्स केला जातो म्हणजे ऍट अ टाइम एका रिक्वेस्टला एक रिस्पॉन्स मिळतो. टाइप टू थोडीशे कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिक्वेस्ट येत असतात ओके वेब सर्व्हिसला. आणि वेब सर्व्हिस काय करतं त्याचं कॉर्डिनेशन करतं आणि त्याप्रमाणे रिस्पॉन्स प्रत्येकाला काय करतं रिस्पॉन्स करत असतं. तर ऍट अ टाइम तो सगळ्या रिक्वेस्टला हँडल करू शकतो. पण टाइप वन मध्ये काय होतं एकावेळी तो एकच रिक्वेस्ट हँडल करू शकतो आणि कॉम्प्लेक्स मध्ये तो मल्टिपल रिक्वेस्ट काय करू शकतो ऍट अ टाइम हँडल करू शकतो. ओके दिस इज बेसिक डिफरन्स. याच्यासाठी सोप प्रोटोकॉल यूज करतात आणि ह्यासाठी रेस्ट प्रोटोकॉल यूज करतात. सोप प्रोटोकॉल आपण सेकंड लेक्चरमध्ये बघणार आहोत म्हणजे आपलं सेकंड प्रेझेंटेशन आणि नेक्स्ट प्रेझेंटेशन होईल सोप बघणार आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे त्याच्या थ्रू कसे मेसेज पाठवले जातात त्याच्यामध्ये कंपोनंट कुठले आहेत आणि रेस्ट आपल्याला सेकंड युनिटमध्ये तर त्यावेळी ते आपण डिस्कस करू. त्यावेळी आपल्याला हे सिम्पल आणि कॉम्प्लेक्स वेब सर्व्हिसेस काय हे पण क्लिअर होईल. नेक्स्ट पॉईंट आहे वेब सर्व्हिस आर्किटेक्चर. आता याचं आर्किटेक्चर कसं आहे म्हणजे काय काय गोष्टी वेब सर्व्हिस मध्ये लागतात. तर यामध्ये आहे पहिला सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिस रिक्वेस्टर. आता ह्याला आपण सर्व्हिस प्रोव्हायडरला आपण काय म्हणू सर्व्हर म्हणून सर्व्हिस रिक्वेस्टर म्हणजे क्लायंट. आता इथं अजून कुठलाही वेब सर्व्हिसचा रोल नाही ठीक आहे. आता वेब सर्व्हिस कुठलीही असेल तर ती पहिल्यांदा काय करायला लागते रजिस्टर करायला लागते. समजा मी स्वतःची वेब सर्व्हिस क्रिएट केली फॉर एक्झाम्पल मी एक वेदर इन्फॉर्मेशन देतोय तर वेदर इन्फॉर्मेशन मध्ये काय कुठलंही लोकेशन टाकलं तर तिथलं वेदर इन्फॉर्मेशन जनरेट होतं अशी मी वेब सर्व्हिस बनवली. कुठलंही लोकेशन टाका भारतामधलं सपोज मी टाकलं पुणे तर पुण्याची आता वेदर इन्फॉर्मेशन काय ही इन्फॉर्मेशन मी गॅदर म्हणजे डायरेक्ट माझ्या वेब ऍप्लिकेशनवर दिसते. त्यासाठी मी काय केलं वेब सर्व्हिस जनरेट केली आणि ती मी सर्व्हिस रजिस्टरमध्ये मला काय करायला लागली पुटअप करायला लागली. मग त्यामुळे काय होतं जो पण सर्व्हिस रजिस्ट्री मध्ये स्टोअर झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर काय करू शकतो त्यातून ऍक्सेस करू शकतो आणि ती सर्व्हिस रिक्वेस्टरला बाइंड करून काय करू शकतो त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्याआधी काय व्हायला लागतं ती पब्लिश व्हायला लागते आणि जेव्हा रिक्वेस्टरला गरज आहे तर तो डायरेक्टली काय सर्व्हिस रजिस्ट्री मधनं काय फाइंड आउट करू शकतो. सो बघा प्रोव्हायडर कोण आहे तर प्रोव्हायडर गेट्स अ वेब सर्व्हिस. हा काय करतो प्रोव्हायडर आता मी समजा हे तयार केली तर मी स्वतः काय करणार आहे वेब सर्व्हिस मी तयार केली म्हणजे मी सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यानंतर रिक्वेस्टर म्हणजे ज्याला यूज करायचे तो रिक्वेस्टर. रिक्वेस्टर इज नथिंग बट द क्लायंट ऍप्लिकेशन दॅट नीड्स टू कॉन्टॅक्ट टू वेब सर्व्हिस. समजा मी स्वतःची वेब सर्व्हिस तयार केली तर मी कोण झालो मी प्रोव्हायडर झालो आणि रिक्वेस्टर म्हणजे ज्यांना ती त्यांच्या वेब ऍप्लिकेशन मध्ये इम्प्लिमेंट करायचे. आता मी मगाचंच एक्झाम्पल सांगितलं वेदर फॉरकास्टचं तर मी त्याच्यामध्ये वेदर इन्फॉर्मेशन देतोय कुठल्याही लोकेशनची तर त्यावेळी जर ते कुणाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पण यूज करायचं आहे त्यांना पण ती फॅसिलिटी आपल्या वेब ऍप्लिकेशन मध्ये पण द्यायची तर तो काय करेल या प्रोव्हायडरशी काय करेल कॉन्टॅक्ट करेल. आता ब्रोकर ब्रोकर म्हणजे कोण आहे तर ज्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन ज्याला आपण सर्व्हिस रजिस्ट्री म्हणतो की ब्रोकर इज नथिंग बट द ऍप्लिकेशन विच प्रोव्हाइड ऍक्सेस टू द UDDI. द UDDI ऍज डिस्कस इन द अर्लियर टॉपिक एनेबल्स द क्लायंट ऍप्लिकेशन टू लोकेट द वेबसाईट. तर या UDDI मुळे काय होतं
हा सर्विस रिक्वायर्डर यातन सर्विस ज्या आहेत त्या फाइंड करू शकतो. नेक्स्ट आहे पब्लिश प्रोवाइड इन्फॉर्म्स द ब्रोकर अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ द वेब सर्विस बाय युजिंग द ब्रोकर पब्लिश इंटरफेस टू मेक द सर्विस ऍक्सेसिबल टू क्लायंट. आता ही जी काही वेब सर्व्हर आहे ती सर्व्हिस रजिस्ट्री मध्ये केली आहे पण ती लोकांना माहितीच नाही आहे, त्यासाठी काय करायला लागतं, पब्लिश करायला लागते सो दॅट द क्लायंट कॅन बी ऍक्सेस द सर्व्हिस. नेक्स्ट आहे फाइंड द रिक्वेस्टर कन्सल्ट द ब्रोकर टू लोकेट द पब्लिश वेब सर्व्हिस. आता एखादी सर्व्हिस मला हवीच आहे तर मग मी काय करणार की यांच्या थ्रू फाइंड ऑप्शन असतो, त्यातनं मी रजिस्ट्री मधनं ती पर्टिक्युलर सर्व्हिस काय करू शकतो फाइंड करू शकतो. आणि बाइंड काय, तर ज्यावेळी सर्व्हिस प्रोव्हाइड मला ही सर्व्हिस कुणाला तरी प्रोव्हाइड करायची आहे तर त्यावेळी ती काय केली जाते, बाइंड केली जाते त्या वेब सर्व्हिसना. आणि मग तो जो काही डेटा आहे तो माझ्या वेबसाईटवर पण डिस्प्ले व्हायला लागतो. सो विथ इन्फॉर्मेशन इट गेन फ्रॉम द ब्रोकर अबाउट द वेब सर्व्हिस द रिक्वेस्टर इज एबल टू बाइंड ऑर इन्वोक द वेब सर्व्हिस. तो बाइंड किंवा इन्वोक करू शकतो. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, फर्स्ट आहे एक्सएमएल बेस, त्यामध्ये हेवीली वेब सर्व्हिस जे काय आपण यूज करतो त्यामध्ये एक्सएमएल कोडिंग आपल्याला यूज करायला लागतं. सो इट्स एक्सएमएल बेस. नेक्स्ट वन इज द लूजली कपल. लूजली कपल मीन्स क्लायंट अँड द वेब सर्व्हिस आर नॉट बाउंड टू इच अदर, विच मीन्स दॅट इवन इफ द वेब सर्व्हिस चेंजेस ओवर द टाइम. आता ह्या वेब सर्व्हिस आहे आता जे काय मी तयार केली सपोज वेब सर्व्हिस तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन येत असतात ओवर टाइम, बट इट शुड नॉट चेंज द वे द क्लायंट्स कॉल्स द वेब सर्व्हिस. पण जी काही वेब सर्व्हिस आहे ते ऍक्सेस करण्यामध्ये म्हणजे ऍक्सेस कशा पद्धतीने करू शकतो आपण, ती वेब सर्व्हिस कॉल करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. आपल्या वेब सर्व्हिसमध्ये चेंज होत जाईल, आपल्या प्रोग्रामिंगमध्ये चेंज होत जाईल, पण ज्या वेळी आपण म्हणजे एखादा क्लायंट ज्याला यूज करायचे वेब सर्व्हिस तो कॉल करतो त्याच्यामध्ये चेंज होत नाही. सिंक्रोनस आणि असिंक्रोनस फंक्शन आहे. आता हे दोन टाईप आहेत सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. सिंक्रोनस मध्ये काय होतं तर फर्स्ट तो सर्व्हिस आहे ती सर्व्हिस सिंक्रोनस इट ऍक्सेप्ट द सर्व्हिस अँड प्रोसेस इट अँड देन ऍक्सेप्ट द न्यू सर्व्हिस. पहिली रिक्वेस्ट आल्यानंतर ती त्याच्यावर प्रोसेस करतो आणि मग न्यू सर्व्हिस काय करतो ऍक्सेप्ट करतो. असिंक्रोनस मध्ये तसं नाही तर तो सायमल्टेनियसली सगळ्यावर वर्कआउट करतो, म्हणजे ज्या काही रिक्वेस्ट आल्या तर त्या ऍट अ टाइम प्रोसेस करून त्याला रिस्पॉन्स करतो. तर हे असिंक्रोनस झालं. सिंक्रोनस मध्ये ऍट अ टाइम वन सर्व्हिस तो काय करतो वन सर्व्हिसवर काम करतो. ऍबिलिटी टू सपोर्ट अ रिमोट प्रोसिजर कॉल. आता याच्यामध्ये वेब सर्व्हिस कॉल करण्यासाठी आता जो कोण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याने वेब सर्व्हिस यूज करतोय त्याचं लोकेशन वेगळं आहे आणि क्लायंट ज्याला यूज करायचं त्याचं वेगळं आहे, तर ते कॉल करण्यासाठी रिमोट प्रोसिजर कॉल यूज केला जातो. नेक्स्ट आहे सपोर्ट डॉक्युमेंट एक्सचेंज. सपोर्ट डॉक्युमेंट एक्सचेंज मध्ये जो काही डेटा तयार झालेला आहे म्हणजे आता समजा मला एखादा फाईल वगैरे पाठवायची तर वेब सर्व्हिस थ्रू आपण ते डॉक्युमेंट पण एक्सचेंज करू शकतो. एखादी पर्टिक्युलर फाईल पण मी सेंड करू शकतो कारण की त्यामध्ये एक्सएमएल यूज केले आणि एक्सएमएल कशासाठी आपण स्टोअर साठी आणि ट्रान्सपोर्ट साठी यूज करतो, त्यामुळे डॉक्युमेंट पण एक्सचेंज करता येतात थ्रू वेब सर्व्हिसेस. ऍडव्हान्टेजेस एक्सपोजिंग बिझनेस. आता हा सगळा पहिला ऍडव्हान्टेज बघा, आपण मेक माय ट्रिपचं एक्झाम्पल बघितलं तर तो मेक माय ट्रिप एकाच फक्त याच्याशी बाइंड नाहीये, तो काय वेगवेगळ्या सर्व्हरवरनं डेटा फेच करून तो पुटअप करतोय, म्हणजे तो काय करतोय त्याला बिझनेस एक्सपोज करतोय. आता एखाद्याला एअर इंडिया पासूनच नाही तर इंडिगोनच जायचंय तर तो काही त्या मेक माय ट्रिपवर जाऊन इंडिगोची पण फ्लाईट चूज करू शकतो. त्याला जर सपोज दुसऱ्या कुठल्या याची चूज करायची तर तो पर्टिक्युलर तो चूज करतो. त्यामुळं आता जर एक माझी वेबसाईट आहे मी फ्लाईट बुकिंग करून देतो तर मी एकाशीच बाइंड राहत नाही, मी वेगवेगळ्या सर्व्हरशी कम्युनिकेट करू शकतो. नेक्स्ट यूज स्टँडर्ड प्रोटोकॉल. आता ह्याच्यामध्ये HTTP प्रोटोकॉल यूज केला जातो किंवा SMTP पण प्रोटोकॉल यूज करतात. इट स्टँडर्ड वन. इट रिड्यूस द कॉस्ट इन कम्युनिकेशन बट ऑबियस. आता यामध्ये कम्युनिकेशनची कॉस्ट पण रिड्यूस होते कारण की ऍट अ टाइम आपण एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करतो एका सेम प्राइसमध्ये. आता XML, तर XML यूज जास्त आहे म्हणून हा पॉईंट आपण घेणार आहे, म्हणजे सिलेबसला आहे हा XML बद्दल पॉईंट. तर ऍक्च्युली आपण SY मध्ये तुम्ही शिकलेलात XML काय तेच, फक्त आता इथं आपण रिवाइज करतो आणि याच्यावरचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे मोस्टली नाहीच म्हणलं तरी चालेल. फक्त आपल्याला थोडस XML आपण रिवाइज करतो आणि पुढे प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला सोप मध्ये वगैरे सगळीकडे आपल्याला यूज करायचं. तर XML स्टँड्स फॉर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज यूज टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट डेटा सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज. आता हे कशासाठी यूज केलं जातं, हे एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे म्हणजे HTML पेक्षा XTML चं एक्सटेंडेड वर्जन आहे. तर यूज टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट डेटा, ह्याच्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो आणि ट्रान्सपोर्ट करता येतो. जे काही आपण मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट वगैरे सेव्ह केले जातात तर त्यासाठी XML फाईलमध्ये बघते कारण की तो डेटा एकदम कमी, XML एकदम लाईट वेटेड ऍप्लिकेशन आहे आणि त्यामध्ये कमी KB मध्ये डेटा स्टोअर केला जातो
त्यामुळे जे काही आपले समजा 1000 कॉन्टॅक्ट्स आहेत, 10,000 कॉन्टॅक्ट्स आहेत, तर ते कमीत कमी साईज मध्ये स्टोअर राहतात. म्हणून XML आपण युज करतो. इट्स अ सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज. आता याच्यामध्ये युजर डिफाइंड टॅग यूज केले जातात, त्यामुळे याला काय म्हणजे प्रत्येक टॅगला काहीतरी मिनिंग असतं. म्हणजे समजा मला बुकची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं तर नेम, समजा नेम टॅग वापरला तर बुकचं नेम आहे, ऑथर नेम म्हटल्यावर ऑथरचं नेम आहे. त्यानंतर असं पर्टिक्युलर म्हणजे त्यामधनं त्या जो काही XML एलिमेंट आहे तर त्यातनं समजतानी आयडेंटिफाय होतं की काय डेटा स्टोअर केला. आता हे स्टार्ट करण्यासाठी म्हणजे जिथे XML आपल्याला सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी आपण हे लिहितो शकणार XML वर्जन 1.0 एन्कोडिंग युटीए. आता याच्यामध्ये वर्जन आपण स्पेसिफाय करतो 1.0 आणि एन्कोडिंग. म्हणजे हा फॉन्ट कुठला युनिव्हर्सल फॉन्ट आहे तो आपण युज करतो. तर नेक्स्ट आहे की कॅरेक्टर एन्कोडिंग यूज इन द डॉक्युमेंट. एन्कोडिंग त्यासाठी युज करायचं की म्हणजे कुठले कॅरेक्टर्स आपण युज करायचं, हा स्टँडर्ड फॉन्ट आहे त्यासाठी आपण UTF-8 यूज करतो. आणि डिक्लेरेशन इज केस सेन्सिटिव्ह. म्हणजे ह्यामध्ये XML आपण समजा स्मॉल मध्ये यूज केलं तर सगळीकडे आपल्याला स्मॉल मध्येच यूज करायचं. तर म्हणजे इट डिफरन्शिएट बिटवीन द स्मॉल केस आणि कॅपिटल केस. आता यामध्ये टॅग्स इन XML, तर ते जे काय ते युजर डिफाइंड टॅग्स आहेत. तर हे काय सगळे पेअर टॅग्स असतात, म्हणजे जसा स्टार्टिंग टॅग आहे तसा क्लोजिंग टॅग आहे. आता नेस्टेड एक्झाम्पल म्हणजे आता समजा हा फर्स्ट एलिमेंट, त्याच्यामध्ये पण आपण सेकंड एलिमेंट लिहू शकतो. सेकंड एलिमेंट फर्स्ट क्लोज होईल आणि त्यानंतर फर्स्ट एलिमेंट क्लोज होईल. आता एक्झाम्पल आहे बघा हे XML-चं. तर त्यामध्ये बघा इथं फर्स्ट लाईन आपली ही असणार XML वर्जन 1.0 आणि हे इथं क्वेश्चन मार्कनं बाइंड केले, म्हणजे हे इंडिकेट करतो की इथं तुमचा XML स्टार्ट झाला. आता इथं मी इन्फो टॅग वापरलाय कशासाठी, इन्फॉर्मेशन साठी. तर त्यामध्ये बघा मी काय घेतलंय नेम, आणि नेम इथं पर्टिक्युलर नेम आपण दिलंय. त्यानंतर फोन आपण नंबर स्टोअर केला. आता ह्यासाठी जर तुम्ही केअरफुली बघितलं तर पर्टिक्युलर युजर डिफाईन टॅग आहे त्याचा नेम, म्हणजे ह्याचा अर्थ काय आपण नेम घेतलं पर्सनल नेम. त्यानंतर फोन म्हणजे फोन नंबर घेतला, इथं ईमेल आयडी घेतला, इथं ऍड्रेस घेतला, इथं आपण काय केलं इन्फो टॅग क्लोज केला. तर हे एक्झाम्पल आहे. आता XML ऍट्रिब्यूट्स. आता ऍट्रिब्यूट्स म्हणजे जसं आपण HTML मध्ये यूज करतो तसं प्रत्येक टॅगला काही त्याचे ऍट्रिब्यूट्स आपण इथे सेट करू शकतो. आता मला जी काही पर्सनची इन्फॉर्मेशन घ्यायची त्यामध्ये फक्त मला मेलचीच इन्फॉर्मेशन पाहिजे, तर मी काय केलं पर्सन इथं टॅग यूज केला आणि जेंडर इज इक्वल टू मेल म्हणलं. ते आपण जे काय ऍट्रिब्यूट आहे त्याच्या व्हॅल्यू आपण डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये देऊ शकतो. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता एक मिनिट मी काय केलं हाच कोड कॉपी केला. आता हे आपण प्रोग्रॅमिंग जे करणार आहे तो नोटपॅड मध्ये आपण करू शकतो. मी तर नोटपॅड घेतलं, नोटपॅड मध्ये आपण हे पेस्ट केला हा कोड आणि हा मला सेव्ह करायचा. तर मी जर असा फॉन्ट मोठा करतो म्हणजे तुम्हाला पण दिसेल. मी 28 फॉन्ट केला आणि इथं मोठा दिसला. इथं फाईल केली आणि सेव्ह केली. सेव्ह करता मी डेस्कटॉप वर केली विथ नेम इन्फो डॉट XML अशी म्हणून सेव्ह केली. इथे काय करायचं ऑल फाईल्स करायचं आणि सेव्ह करायचं. आता ही फाईल डेस्कटॉप वर सेव्ह झाली, दिसते सगळ्यांना ओके. आता ही इन्फो फाईल दिसते. आता XML फॉर्मॅटची बघा अशी अशा टाईप मध्ये ती तयार होते. ती साईज जर बघितली बघा तर 148 bytes फक्त बायट्स मध्ये ती स्टोअर झाली. आता याच्यावर मी डबल क्लिक केलं तर ती XML फाईल ब्राउझर मध्ये ओपन होईल. जरा स्पेसिंग वगैरे नको आहे ऍक्च्युली. Thank you.
ओके आता ही बघा ओपन झाली, त्यामध्ये असे प्लस किंवा आपण हायड करू शकतो. आता जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन वाढवायची आहे समजा, तर इथं आपण इन्क्रीज करू शकतो. समजा रोल नंबर मला स्टोअर करायचा आहे, तर इथं रोल नंबर स्टोअर केला समजा वर, आणि त्यापासून आपण क्लोज केला रोल नंबर, हे सेव्ह केली. आता फक्त पेज जाऊन रिफ्रेश केला आपण, इन्फॉर्मेशन आता ही फक्त नेम आणि रोल नंबर केलं, तर मला आणखी इन्क्रीज करायचे तर मी यामध्येच पुन्हा वाढवू शकतो. एक्स वाय झेड रोल नंबर मी पुन्हा पेज रिफ्रेश केलं, सेकंड इन्फॉर्मेशन ऍड झालं. तर मला सर्च करणं पण इझी आहे, इथं मी कंट्रोल एफ करून पर्टिक्युलर रेकॉर्ड सर्च करू शकतो. टू दाबल्यानंतर टूचा रेकॉर्ड मला दाखवेल. मला ही इन्फॉर्मेशन शो करायची नाही तर मी इथं हाईड पण करू शकतो. परत हे एक्सएमएल बद्दल आहे, हे आपण सेव्ह करू शकतो बाय यूजिंग सिंपली पर्सन कंट्रोल एफ. तर मला याला जर ऍट्रिब्यूट द्यायचं आहे, मला फक्त मुलाची जी इन्फॉर्मेशन पाहिजे, तर मला इथे दिलं कॅटेगरी इज इक्वल टू बॉईज. समजा हा स्टॅक घेतला, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, नेम चेंज केलं कॅटेगरी बॉईज. त्यामध्ये रिपिटेशन नाही चालत, आपल्याला हे टॅग चेंज करायला लागतील. कुणाचं आपण अशा पद्धतीने पुढे पण रिपीट करू शकतो. आता इथं मी पाहिलं तर दुसरा टॅग यूज करून इथं अशी राहिली. इथं मला जर ओके बघा, ही कॅटेगरी आपण सेपरेट केली. इथे गर्लची कॅटेगरी, समजा बॉईजचा पुन्हा डेटा आला तर आपण यामध्ये ऍड करू शकतो, आणि गर्ल्सचा आला तर या अशा पद्धतीने आपण ऍट्रिब्यूट यूज करू शकतो. हे कॅट नावाचं ऍट्रिब्यूट. आय थिंक संपलाय आपला हा पहिला सेशन. सिलेबस एक्झाम्पल थोडं कव्हर केलं आपण, तर आजच्या ह्याच्यामध्ये बघा आपण काय काय बघितलं, की वेब सर्व्हिस काय, त्याचे टाईप्स काय, त्याचं आर्किटेक्चर कसं आहे, आणि एक्सएमएल ओव्हरव्ह्यू काय, एवढे आपण पॉईंट कव्हर केले.
होप यू अंडरस्टैंड एवरीवन. जर काही डिफिकल्टी असेल अजून पण समजलं नसेल तरी बोला, आता मी काही रिपीट करणार नाही आहे. बघू आपण तुमच्या क्युरी सॉल्व्ह करू मग जर काय प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, काय असेल तर तुम्ही पर्सनली टाकू शकता व्हॉट्सअप नंबरवर. ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.